तिकडे नाशिकच्या गोंदे MIDC बायोफ्युएल कंपनीला लागलेली भीषण आग ही अजूनही आटोक्यात आलेली नाही आहे. तब्बल 18 तासांपासून सुरू असलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जवळच असलेल्या लष्कराच्या तोफखाना केंद्रातून दारुगोळा येऊन पडल्यामुळे आग लागल्याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापकांनी दिलेली आहे. सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, बराच वेळ झालेला आहे आग लागून, काय स्थिती आहे तिथली? जसं की ही फ्युएल कंपनी होती आणि त्याच्यामध्ये स्पिरिट आणि इतर रासायनिक पदार्थांचे काही टँक या ठिकाणी साठवलेले होते आणि त्याच्यामुळे ही आग नियंत्रणात आणणं हे अत्यंत जिकरीचं काम होतंय. अगदी आज पहाटे 5 वाजेपर्यंत सिन्नर, मनमाड आणि इतर ठिकाणाचे सुद्धा रेजिस्टन्स फोमचे अग्निशमन बंब या ठिकाणी आलेले होते आणि युद्ध पातळीवर आग नियंत्रित करण्याचं काम सुरू होतं. 3 टँक होते साठा केलेले, त्यापैकी 2 टँक जे आहे त्यांची आग विझवण्यात यश आलेलं होतं, परंतु 1 टँक जो आहे तो मात्र अजूनही जळत असल्याचं पहाटेपर्यंतचं चित्र होतं. त्याच्यामुळे सलग 16 ते 17 तास या ठिकाणी आग विझवण्यासाठीचे प्रयत्न होताना आपल्याला दिसत आहेत. निश्चित सागर, तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू, तू तास धन्यवाद.